पळपुटेपणाची भूमिका घेण्याचा समाचार जनताच घेईल, शरद पवार. सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेण्याचा समाचार जनताच घेईल अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. पवार म्हणाले, काही जण चुकीच्या वाटेवर जातील असं वाटलं नव्हतं, पण तसं झालं आहे. आता त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. येथे लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाही. म्हणूनच ही जनता जेव्हा मतदान करेल तेव्हा पोपोट्यांचा नक्कीच समाचार घेतला जाईल. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या पाठोपाठमध्ये सातारा येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेचं जंगी स्वागत झालं. या पार्श्वभूमीवरती शरद पवार हे बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात दरवर्षी 16,000 शेतकरी आत्महत्या करत आहेत, हातचे रोजगारी जात आहेत. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांच्या पदराखाली जाण्याचा नाही तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा हा काळ आहे. प्रतिनिधी ए बी माझा, मुंबई.